नमस्कार, मी श्रेयस पांडे, ग्राउंड झिरो मध्ये आपलं स्वागत आहे. कापड उद्योगाचे केंद्रबिंदू म्हणून भिवंडी शहर सर्वत्र परिचित आहे. कापड उद्योग मोठ्या संख्येने असल्याने या ठिकाणी कापडावर प्रक्रिया करणाऱ्या डाईंग आणि सायझिंग कंपन्या देखील मोठ्या प्रमाणात थाटल्या आहेत. विशेष म्हणजे सध्या या डाईंग सायझिंग कंपन्यांच्या बॉयलरमध्ये प्लास्टिक कचरा जाळला जात असल्याने मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असून त्यामुळे शहरातील नागरिकांचा श्वसनाचा त्रास वाढलेला आहे. विशेष म्हणजे वारंवार तक्रारी देऊन देखील या कंपन्यांवर नियंत्रण असणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे या गंभीर समस्येकडे पुरता दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. काय इथल्या नागरिकांच्या समस्या आहेत आणि शासनाकडून काही उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत की नाही, याबाबत आजचा ग्राउंड झिरोचा रिपोर्ट. सतत वातावरणात होणारा बदल तर शहरात आणि शहरालगत असलेल्या डाईंग आणि सायझिंगमुळे भिवंडीतील प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसती आहे. त्याचबरोबर डम्पिंगच्या धुराबरोबर दूषित हवेचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे भिवंडी शहर महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण विभागाचे दुर्लक्ष झालेले आहे. याबाबत मनपाच्या आरोग्य विभागातील माजी कर्मचाऱ्यांचं काय म्हणणं आहे तेही पाहूया. मंत्रालय वगैरे जेवढे ते यंत्रणा आहे त्यांच्याकडे प्रत्यक्ष जाऊन सुद्धा तक्रारी केलेल्या आहेत, परंतु या अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी कुठलाही प्रकारची कारवाई या प्रदूषणावरती केलेली नाही. आमच्या घरासमोर म्हणजेच कन्हेरी भिवंडी येथे महेश डाईंग आहे, हत्ती डाईंग आहे, रुंगटा डाईंग आहे, अशा 5-6 डाईंग आणि सायझिंग आहेत. या सायझिंगमध्ये दररोज भरपूर प्रमाणात धूर कचरा आपल्या कण आपले कोळशाचे कण वगैरे बाहेर पडतात आणि यामुळे जनतेला फार त्रास होत आहे. म्हणजे श्वास घ्यायला त्रास, डोळे चुरचुरणे, डोळे लाल होणे, दम लागणे, घरात ह्या आपला कचरा आणि कोळशाचे कण जे आहेत ते घरात सुद्धा येतात आणि त्यामुळे सर घरातले छत, घरातले खिडक्या, दरवाजे यांच्यावर पडलेलं असतं, तसंच कपडे सुद्धा खराब होतात. या ठिकाणी बऱ्याच लोकांनी तक्रार केलेल्या असून सुद्धा याकडे महापालिका राजकीय प्रशासकीय यंत्रणा या मार्फत कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आणि त्याबद्दल सर्वत्र मी या प्रशासनाचा व कार्य आपले संबंधित व्यक्तींचा निषेध करतो. डाईंग आणि सायझिंगच्या चिमण्याच्या धुरामुळे परिसरामध्ये आणि नागरिकांना घराच्या छतावर धुराचे थर साचलेले दिसतात. नागरिकांना त्या धुरामुळे श्वास घेताना त्रास होत असून टीबी, कर्करोगांसारखे मोठे आजार होण्याची दाट शक्यता आहे. लहान मुलांमध्ये खोकला आणि घशाच्या समस्या वाढत चाललेल्या आहेत. अशा शेकडो तक्रारी भिवंडी महानगरपालिकेकडे देऊन सुद्धा महापालिकेचे पर्यावरण विभाग याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. याबाबत शिवभाटा गटाचे उपशहर प्रमुख रितेश जाधव हे काय म्हणतात पाहूयात. धूर भागात आहेत, या धुरामुळे इथल्या स्थानिक रहिवाशांना इतका त्रास होत आहे, याच्यामुळे पर्यावरणाचं कुठेतरी दुर्लक्ष आहे आणि आम्ही भिवंडी महानगरपालिका व कल्याण पर्यावरण मध्ये आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा महानगरपालिकेचा लक्ष नाहीये, याच्यामुळे या घरोघरामध्ये हा धूर जात आहे आणि या धुरामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. आम्ही पुन्हा एकदा महानगरपालिकेला सांगू इच्छितो, आपण जर या धुरावर नियंत्रण नाही केलं तर आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने महानगरपालिकेवरती धरणा आंदोलन करू. भिवंडी शहरामध्ये सुमारे 7 लाख यंत्रमाग असून शहरामध्ये तब्बल 80 हून अधिक सायझिंग कंपन्या आहेत, ज्यात 80 हून अधिक बॉयलर असून ते 24 तास जळत असतात. या बॉयलरमध्ये दगडी कोळसा आणि लाकूळ जाळण्याचे आदेश नसताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हेतुपुरस्पर दुर्लक्षामुळे अनेक सायझिंग बॉयलरमध्ये प्लास्टिक कचरा कपड्यांच्या चिंध्या जाळण्यासाठी वापरत असल्याचं समोर आलंय. या प्लास्टिकमुळे निर्माण होणारा धूर हा मानवास घातक ठरत असल्याने त्यामुळे श्वसनाचे, डोळ्यांचे विकार नागरिकांना जडत आहेत. याबाबत नागरिकांच्या काय तक्रारी आहेत तेही पाहूयात.
घरामध्ये दररोज सकाळी एवढा कोळसा येतो बारीक बारीक का सगळे घरामध्ये थोडं काला काला होऊन जातो. त्यानंतर आमच्या घरामध्ये चालताना बी पायाला असे पाय काले होतात. मागे आम्ही यांची तक्रार कल्याणमध्ये केली होती तेव्हा हे सांगायला लागले साहेब लोक का बोलतो डायिंग बोलतो तुमच्या घराच्या अगोदर झालेले आहे बोलतो. तर त्या साहेबांना त्या यांना मालकांना तुम्ही बोलून घ्या ना आमच्या सामनी बाबा जी डायिंग कधी बनवले तुम्ही ते या डायिंगची जागा जी आमची आमच्या मोठ्या काकांची जागा येते काय आणि डायिंग हे घर आमचा पूर्वीपासून नाही तर जवळ 60 वर्षापासून आम्ही इथं राहतोय ते काय. प्रदूषण का जो मैटर है बहुत सालों से वो चलते आ रहा है उनका कोई सुनवाई नहीं हो रहा है. जो भाई सर ने जो बताया वो बात उस ध्यान में रखते हुए उसका कार्रवाई होना चाहिए मैं इतने कहूंगा बस. टाइम मध्ये जे कचरा झाला होता चिंधी झाला होता त्यामुळे होणारा धूर प्रदूषण आणि जर आम्ही कपडे धुवून घरी बाहेर व्हाईट साईड वगैरे काही टाकला त्याच्यावर नुसता कालुक होतोय आणि याच्यामुळे आमचे कपडे तर खराब होतोय. आमचे घरची पण परिस्थिती खराब आहे. आपण रात्री जर झाडू मारून काहीतरी कचरा काढून गेलो आणि रात्री परत जे धुवायचा कालुक असतात ते आमच्या घरी येतात आणि हे सायकिंग टाईममुळे आमचे आम्हाला खूप त्रास आहेत. आपण गाडी चालवताना आमच्या कधी कधी डोल्यात पण ते कालुक जातात आणि त्याच्याने आमच्या डोल्याला पण त्रास चालू आहे. सध्या हे सायकिंग टाईम बंदच झाली असते पण हे नगरपालिकावाले काही काम करत नाही. हे नुसतं हप्ते घेऊन लोकांकडनं सायजिंगवाल्याकडनं हप्ते घेत आहेत. जे चिंधी विकतात त्यांच्याकडनं हप्ते घेतात आणि सायजिंगवाल्यांना सपोर्ट करतायत. माझी यांच्याकडनं मागणी आहे काही सायजिंग टँक बंद करावा आणि ज्यांना हद्दपारची नोटीस दिली आहेत ते सुद्धा भिवंडीत आहेत त्यांना हद्दपार करून प्रक्रिया पूर्ण करावे. भिवंडी शहरातील अनेक नागरी वस्तीत या सायजिंग असल्याने त्याचा मोठा त्रास या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना होत असून याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पालिका प्रशासन या दोघांचीही सोयीस्कर दुर्लक्ष होत असतानाची चित्र आपण पाहिली. वास्तविक या बॉयलरमध्ये जाळण्यासाठी वापरण्यात येणारा दगडी कोळसा हा 10 रुपये प्रति किलो तर लाकूड 5 रुपये प्रति किलोने मिळत असल्याची माहिती असून त्यापेक्षा प्लास्टिक अवघ्या 2 रुपये किलो दराने मिळत असल्याने स्वस्त इंधनाच्या लालसेपोटी सायझिंग चालक या घातक प्लास्टिक आणि चिंध्यांचा वापर बॉयलरमध्ये करत आहेत. या प्लास्टिक जाळ्याने त्यापासून निघणारा रासायनिक घटक असलेला धूर हा नागरिकांसह शहरातील पर्यावरणास मारक ठरत आहे. इतकी दररोज आम्ही झाडू मारून 1 किलो कचरा जवळजवळ काढतो आम्ही तर ते मी तुम्हाला दाखवतो शंपर कोणच सहकार्य करत नाही इतकी. आणि दुसरी गोष्ट लहान मुलांना खोकल्याची काशीची साथ बी चालवली तर आम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर आम्ही ब्लड चेक केल्यानंतर त्याच्यामध्ये येतं तर तुमच्याकडे प्रदूषण होते म्हणून त्याच्यामुळे काशी होते. भिवंडीमध्ये यंत्रमाग कारखाने आहेत त्या यंत्रमाग कारखान्यामधनं निघणारे कापसाचे तंतू त्याचबरोबर कापडावरती प्रक्रिया करणारे जे या सायजिंग डाईंग आहेत त्यामध्ये प्लास्टिकचा मटेरियल कचरा आदी गोष्टी जाळल्या जातात. वास्तविक पाहता सगळ्या डाईंग या विजेवरती चालायला पाहिजेत. यापूर्वी ह्या डाईंगमध्ये बॉयलरमध्ये दगडी कोळसा वापरला जात होता परंतु आता सर्रासपणे कचरा टाकला जातो त्यामुळे प्रदूषणामध्ये जास्तीत जास्त भर पडते. त्याचबरोबर येथे सुरू असलेले मोती कारखाने यामध्ये मोठ्या प्रमाणावरती केमिकलचा वापर केला जातो. या केमिकलच्या वापरामुळे लोकवस्तीमध्ये फार मोठं प्रदूषण निर्माण होतो आणि त्यामुळे लोकांना कॅन्सर TB आदीसारखे असाध्य रोग होतात. आणि त्याचबरोबर हे कारखाने शाळेच्या बाजूला असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना देखील त्याचा त्रास होतो. याबाबत शाळा चालकांनी आणि नागरिकांनी याबाबत पालिकेकडे तक्रारी केलेली आहे. भिवंडी शहर हे MMR क्षेत्रामध्ये असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास आदेश दिलेले आहेत की भिवंडी शहर MMR विभागाचा आणि परिसराचा प्रदूषण सर्वेक्षण अहवाल न्यायालयात सादर करायचा. मागील महिन्यामध्ये हा आदेश आला आणि भिवंडी प्रदूषण ऑडिटसाठी कुठलीही यंत्रणा भिवंडीमध्ये नाही तर महापालिकेमध्ये सुद्धा प्रदूषण विभाग आहे परंतु त्यामध्ये कुठलीही प्रदूषण मोजमाप करणारे साधने नसल्याचे ते महाराष्ट्र प्रदूषण मंडळ कल्याण विभाग यांच्यावरच अवलंबून असल्याचं बोललं जातं. तर कल्याण विभाग देखील भिवंडीतील सायझिंग डायनिंग कंपनीच्याकडे लक्ष देत नाही आहे या प्रदूषणाचे ऑडिट करत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणं आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि
मनपाक पर्यावरण विभाग याच्या आशीर्वादाने साइझिंग आणि डाईंग चालू आहेत का असा सवालही उपस्थित होतो आणि या संदर्भात संताप देखील स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. समस्यांना सामोरे जावं लागत आहे आणि याकडे मनपा पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे हे पूर्णपणे एकदम स्पष्टपणे दिसून येत आहे. तर माझी एवढीच खंत आहे की म्हणजे की महानगरपालिकेने याच्याकडे एकदम विशेष लक्ष द्यायला पाहिजे. इकडे एक तुम्ही कमिटी स्थापन करा, कारण इकडे कमिटी स्थापन केली तर इकडच्या लोकांना म्हणजे की तिकडे प्रश्न मांडायला जरा सुविधा होईल आणि इकडचे जे नागरिक त्रस्त आहेत त्यांना दिलासा भेटेल. एन्व्हायरमेंट लॉ 1954 याच्यामध्ये सेक्शन 2 क्लॉज ए मध्ये असं सांगितलेलं आहे की आपण जे जल हवा पाणी या सर्व गोष्टींचा आपण जो वापर घेतो तर त्यांचा पण आपण त्या नियमावलीमध्ये त्या नागरिकांनी नंतर प्रशासनाने याकडे चांगलं लक्ष द्यायला पाहिजे. भिवंडी महानगरपालिका पर्यावरण विभागाकडे 43 डाईंग, 94 साइजिंग, 150 प्लास्टिक मोती कारखाने तर 50 अधिक बेकऱ्यांचा समावेश आहे. शासनाचे नियम धाब्यावर ठेवून सर्रास या बॉयलरमध्ये कचरा पेटवला जात आहे. या कचऱ्यामुळे चिमण्यांमधून येणाऱ्या काळ्या धुरांच्या लोंढांच्या लोंढांमुळे नागरिकांना त्रास होताना दिसत आहे. भिवंडी पर्यावरण विभाग या मनमानी करणाऱ्या सायजिंग डाईंगच्या मालकावरती काय कारवाई करते हेच पाहावं लागेल.